नमस्कार मंडली, आई एम बैक विथ अनदर ब्लॉग, बैक विथ अनदर व्हिडिओ. सो आज आम्ही फिशिंगला गेलो होतो, फिशिंग करायला गेलो होतो, असंच टाइमपास म्हणून, एक मज्जा म्हणून गेलो होतो. तिकडे आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे एक्सपिरियन्स पण भेटला फिशिंग करायचा. तर गेलो होतो मासे पकडायला, बट आमचं नशीब नाही तेवढं चमकलं की आज तेवढे मासे पकडू शकतो. ठीक आहे, आम्ही थोडेफार केलं, प्रयत्न केले, जेवढंपर्यंत थोडे प्रयत्न केले, जे भेटलं त्यामध्ये आम्ही सगळे आनंद आहेत, खुश आहेत. तर आम्ही काय काय केलं, काय कसं काय केलं, ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल, तर तुम्ही बघा. मासे पकडायचे असेल तर त्यासाठी एक ट्रॅप बसवावा लागतो, तो ट्रॅप गांडूळने बसवला जातो. तर त्यासाठी गांडूळ लागतं. तर आम्ही गांडूळ कसं पकडलं तर तुम्ही ते बघा. मी भीमा कोरेगावला गेलो होतो भीमा रिवरमध्ये, तर तिकडचा व्ह्यू बघा. स्टार्टिंगला जेव्हा स्ट्रॅप टाकला होता पाण्यामध्ये, त्यावेळेस लाईक मासे चारं खात होते, बट काय हाताला लागले नाही. नंतर दोन तीन लागले. भरपूर प्रयत्नानंतर एक मासा गावला, तर तो मासा खूप छोटा होता. तो किती छोटा होता ते तुम्ही बघा. भरपूर टाईम नंतरनं, भरपूर पेशन्स नंतरनं मासा जो सापडला, तर ते बघा कोणता सापडला. दोनच मासे सापडले. वेळ झाला होता, आम्हाला काही भेटत नव्हतं, त्यामुळे आम्ही घरी निघून आलो. शेअर करा, आणि काय राहिलं असेल, माझ्याकडून काही चुकी झाली असेल, काय झालं असेल, तर कमेंट करून मला सांगा, सजेस्ट करा. थँक्यू. परत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये, दुसरा कंटेंट घेऊन, दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.